नमस्कार महाराष्ट्रातल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या विशेषतः मुंबई पोलीस दलातल्या दहा बारा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या या बदल्या केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबत असलेली नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या आदेशाला स्थगिती दिली ज्या बदल्या झाल्या होत्या त्या रद्द झाल्या आणि परत काही दिवसांनी सुधारित ऑर्डर काढून त्यापैकी नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या एकूण नऊ दहा बारा अशा काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं हे प्रकरण या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजवलेला आहे आधी बदल्या झाल्या याची बातमी आली रद्द झाल्या याची बातमी आली पुन्हा त्या बदल्या झाल्या याची बातमी आली या, बात या दरम्यानच्या काळात काही राजकीय घडामोडी देखील घडल्या ज्यात राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली बदल्याच्या वादावरती शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला पुढे या बदल्या नियमित करण्यात आल्या तीन चार दिवस बदल्यांचं हे पुराण चालू होतं आणि त्यावेळी फक्त इगो एवढाच विषय वाटत होता म्हणजे गृहमंत्र्यांनी केलेल्या बदल्या या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन केलेल्या नाहीत या काही आय पी एस अधिकाऱ्यांच्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे हे असंच लोकांना वाटत होतं त्यामुळं मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन बदल्या केल्या पाहिजेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आणि त्यानंतर बदल्या करण्यात आल्या यात शरद पवारांनी सामंजस्याचा रोल निभावला असंच दिसलं वाटलं बोलल्या गेलं तशाच आशयाच्या बातम्या माध्यमातून छापून आल्या आता पहिल्यांदा बघूया की कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या झाल्या होत्या परमजीत दहिया प्रशांत कदम गणेश शिंदे रश्मी करंदीकर शहाजी उमा मोहन दरीकर विशाल ठाकूर प्रणय अशोक नंदकुमार ठाकूर या नऊ अधिकाऱ्यांच्या रद्द झालेल्या बदल्या परत करण्यात आल्या त्यांच्या सोयीच्या प्रशासनाच्या सोयीच्या ठिकाणी या बदल्या करण्यात आल्या आता, आता इथपर्यंत हे प्रकरण बघितल्यावर खूप साध सोपं सरळ वाटतं पण पुढे या प्रकरणातली गोम लक्षात येते आत्ता नुकतंच ईडीनं एक पुरवणी चार्जशीट दाखल आहे न्यायालयाकडं आणि त्यात एक कबुली जबाब दिलाय तो कबुली जबाब काय आहे तर सचिन वाजे जो महाराष्ट्र पोलीस दलातला सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे मुंबई पोलीस दलातला सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे एक लंबे अंतराल के बाद ज्याला पोलीस दलामध्ये पुन्हा समाविष्ट करून घेण्यात आला आहे अशा वाजेने या बदल्या रद्द करण्यासाठी गृहमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या मदतीनं एक मोठा आर्थिक व्यवहार केला आहे आता वाझेचा हा कबुली जबाब पुरवणी आरोपपत्रामध्ये चार्जशीट मध्ये न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे ही रक्कम किती आहे तो म्हणतोय की दहा डी सी पी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याकडून चाळीस कोटी रुपये रक्कम घेण्यात आली आणि ही रक्कम अर्धी अर्धी अनिल देशमुख आणि विद्यमान मंत्री परब यांच्याकडं देण्यात आली आता वाझेचा हा जबाब न्यायालयासमोर ईडी सादर करते आहे म्हणजे हे आमचा आरोप नाही आहे हा जबाब आहे जो ईडीने न्यायालयाच्या समोर सादर केलेला आहे आता या सगळ्यामध्ये बघा किती खाल्ले बघा किती खाल्ले अशी चर्चा रंगते आहे आणि वीस चाळीस कोटी रुपये दोघांनी मिळून बदल्याच्या प्रकरणामध्ये घेतले अशी ही चर्चा रंगते अनिल देशमुखांनी हे पैसे स्वतःसाठी घेतले होते की अन्य कोणासाठी असाही प्रश्न अनेक जण विचारतात त्यापेक्षा पुढचा प्रश्न विचारला जातो की अनिल परब यांनी घेतलेली रक्कम ही स्वतःसाठी होती की अन्य कोणासाठी अनिल परब आपल्या प्रमुखांसाठी ही रक्कम घेत होते का असाही प्रश्न विचारला जातो डबक्या आवाजात त्याचं उत्तर मात्र मिळत नाही या पुढच्याही एक मोठा प्रश्न निर्माण होतो रक्कम वाझे म्हणतायत त्याप्रमाणे चाळीस कोटी असेल अधिकारी वाजे सांगतोय त्याप्रमाणे दहा असतील तर ढोबळमानाने एका अधिकाऱ्याला चार कोटी रुपये द्यावे लागलेले असतील उपायुक्त दर्जाचा अधिकारी आपली बदली करून घेण्यासाठी चार कोटी म्हणजे चारशे लाख रुपये देऊ शकतो मी पुन्हा माझ्या त्या वाक्यावरती येतो आहे एका सामान्य माणसाला पस्तीस वर्ष काम केल्यानंतर ग्रॅच्युटी प्रॉविडंट फंड ई सी बाकी जे काही पैसे असतील ते सगळे मिळून फार फार तर एक कोटी दीड कोटी मोठा अधिकारी असेल तर दोन कोटी पर्यंत तो जातो आता एक वेळेस ट्रान्सफर करायला जी परत तीन वर्षांनी होणार आहेच ती करण्यासाठी चार कोटी रुपयाची रक्कम एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी देऊ शकतो याचा अर्थ त्या अधिकाऱ्याकडे एकूण माया किती असेल आपण असं गृहित धरूया की त्याच्या टेन्युअर मध्ये दहा वेळेला बदली होते त्यातल्या अर्ध्या बदल्या तो पैसे देऊन करत असेल तर साधारण वीस कोटी रुपयाची रक्कम त्याला आपल्या बदल्यांसाठी द्यावी लागणार असेल कमी जास्त होऊ शकत बदल्यासाठी वीस कोटी रुपये खर्च करण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्याचं उत्पन्न काय असेल याचा विचार करण्याची गरज आहे वाझे तर कलेक्टर आहेच वाझेला गोळा करायला लावणारे देखील दोषी सिद्ध होतील न होतील पण ज्या अधिकाऱ्यांच्याकडून अशी कोट्यावधी रक्कम वसूल केली गेलेली आहे ते आहेत माहीत नाही आम्हाला त्या अधिकाऱ्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय असेल आणि साहजिक आहे पोलीस दलातले अधिकारी अशा स्वरूपाचं उत्पन्न करत असतील तर ते कोणत्या लोकांकडून करत असतील स्वाभाविक आहे पोलीस दलातले अधिकारी गुन्हेगारांच्याकडूनच असं उत्पन्न करत असतात कुणी लँड माफियाकडून करतं कुणी ड्रग्ज माफियाकडून करतं कोणी अन्य माफी यांच्याकडून करतं म्हणजे गुन्हेगारीला मोकाट वर्तन देत मोकळेपणा देत रक्कम वसूल करायची त्यातला काही भाग म्हणजे असं तर असणार नाही आहे की चार कोटी जमा केले आणि चारच्या चार कोटी राज्यातल्या मंत्र्यांना बदल्यासाठी देऊन टाकले एवढं तर असेल की आधा आधा काय गे प्यार का वादा आधा आधा असं तरी असेल म्हणजे एक अधिकारी वीस कोटी आपल्या टेन्युअरमध्ये देत असेल तर वीस कोटी रुपये तो कमीत कमी कमवतो मी आकडे फार जपून जपून बोलतोय फार जपून जपून कारण असे कोट्यावधीचे आकडे बोलायला काळजात हिंमत लागते ती नाही आहे असे कोट्यवधीचे आकडे कळले म्हणजे समजा तुम्ही कोट्याधीश झाला तर असा निबंध लिहूनच आम्ही मेलोत आयुष्यात कोट्याधीश होत नाहीत पण अशी कोट्यावधीची माया ही अधिकारी मंडळी जमवतात विशेषतः पोलीस अधिकारी जमवतात गुन्हेगारांना मोकळीक देऊन जमवतात गुन्हेगारांना गुन्हे करण्याची परवानगी देऊन जमवतात बार डान्सरना बार मालकांना बार डान्सर नाचायला लावायची परवानगी देऊन मिळवतात दारूवाल्यांना बोगस दारू विकायची परवानगी देऊन मिळवतात ड्रग्जवाल्यांना धंदा करायची परवानगी देऊन मिळवतात आणि अनेक स्त्रियांना एकत्रित ठेवून धनवेच्छेचा बाजार मांडणाऱ्या लोकांच्याकडून देखील कमवतात आमच्याकडे फाड नावाचा एक शब्द आहे ज्याला भाड खाणे म्हणजे एखाद्या बाईला धंद्याला लावून तिच्याकडून कमिशन घेण्याला भाड भडवेगिरी हा शब्द वापरतात मोठ्या प्रमाणावर अशी भडवेगिरी करून भाड खाणाऱ्या माणसांचे देखील भाडखाऊची भाड खाणारे देखील आमच्या देशामध्ये असतील तर यांचं उत्पन्न हे या पद्धतीनं कमवतात हे ऐकूनच काळजाचा थरका पुरतो तपासणी वाझेची व्हायला हवी तपासणी मंत्र्यांची व्हायला हवी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांची स्वीय सचिवांची व्हायला हवी तशी खरोखर या अधिकाऱ्याने देखील पैसे दिले आहेत का याची देखील तपासणी कायद्यानं करणं आवश्यक आहे दिले असतील तर ते ए अजून किती वेळेला दिलेले आहेत कुणाकुणाला दिलेले आहेत आणि त्यांनी किती कमवले आहेत याची देखील तपासणी खोलवर जाऊन होणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद